संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये। एक, अधिकारांची विभागणी। संघराज्य पद्धतीत केंद्र शासन आणि घटक राज्य शासन अशी दुहेरी शासन व्यवस्था असते। या दोन्ही शासन संस्थांमध्ये अधिकारांची विभागणी राज्यघटना करते। दोन, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व। संघराज्याची राज्यघटना लिखित स्वरूपाची असते। तो देशाच्या राज्य कारभारा संबंधीचा मूलभूत कायदा असतो। दोन्ही शासन संस्थांनी आपापल्या अधिकार क्षेत्रात राहून परंतु परस्पर सहकार्याने राज्य कारभार करणे आवश्यक असते। तीन, स्वतंत्र व अधिकार संपन्न न्यायमंडळ। केंद्र शासन व घटक राज्य यांच्यात अधिकाराच्या विभागणीवरून संघर्ष निर्माण होऊ शकतात। असे संघर्ष किंवा तंटे सोडवण्याचे काम न्यायमंडळ करते। निपक्षपाती भूमिकेतून न्यायमंडळाने तंटे मिटवावेत। दोन्ही शासन संस्थांना राज्य घटनेने दिलेले अधिकाराचे जतन व्हावे म्हणून स्वतंत्र न्यायमंडळाची संघराज्यात आवश्यकता असते। स्वतंत्र न्यायमंडळामुळे घटक राज्यांच्या स्वायत्ततेची जपणूक होते। संघराज्य पद्धतीमुळे लोकांना आपली सामाजिक विविधता अबाधित ठेवून राजकीय ऐक्य साधता येतं। अनेक लोकसमूह आणि प्रदेश यांना सामावून घेण्यासाठी भारताने संघराज्य पद्धती स्वीकारली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध संस्थानांचे भारतात विलीनीकरण झाले। त्यानंतरच्या काळात राज्यांची पुनर्रचना करण्यात आली व आणखी काही प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन झाले। सध्या भारतात 28 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत।